नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 1 मधील टॉपिक 1.2 एंड्रोकस एंड द लायन हा लेसन अभ्यासणार आहोत। तर तो लेसन अभ्यासण्यापूर्वी त्याचे जे चिटचॅट क्वेश्चन्स आहेत ते चिटचॅट क्वेश्चन्स आपण सॉल्व करणार आहोत। त्यासाठी बघा, क्वेश्चन नंबर 1, हॅव यू एवर हेल्प एनीवन और व्हाय, तुम्ही यापूर्वी कधी कोणाला मदत केली आहे का आणि का। तर या प्रश्नाचं उत्तर आपण असं लिहिणार आहोत, येस आय एवर हेल्प माय मदर और आय एल ऑलवेज हेल्प माय मदर बिकॉज आय ओ टू समथिंग डू फॉर हर। क्वेश्चन नंबर 2, हाऊ डीड यू हेल्प हिम और हर, आय ऑलवेज हेल्प हर इन द किचन। क्वेश्चन नंबर 3, हॅज एनी वन एवर हेल्प यू इन युअर नीड, तुमच्या गरजेला कधी तुम्हाला कोणी मदत केली आहे का। येस माय क्लोज फ्रेंड ऑलवेज हेल्प मी इन माय नीड। क्वेश्चन नंबर 4, हाऊ डीड यू फील ॲट दॅट टाईम, त्यावेळेला तुम्हाला कसं वाटलं। आय फेल व्हेरी हॅप्पी ॲट दॅट टाईम। क्वेश्चन नंबर 5, हाऊ डीड यू शो युअर ग्रॅटिट्यूड टू हिम ऑर हर, मग तुम्ही तुमची कृतज्ञता कशी व्यक्त केली। आय सेड थँक यू टू हिम ऑर हर, अशा पद्धतीने या प्रश्नांची आपण उत्तरं लिहिली। क्वेश्चन नंबर 1 बघा, डिस्कस विथ युअर बेंचमेट अँड राईट डाऊन द नेम्स ऑफ एनी 5 स्टोरीज ऑफ ब्रेवरी दॅट यू हॅव रीड ऑर हर्ड, ऑल्सो नेम द ब्रेव हिरो ऑर हिरोईन ऑफ इच स्टोरी। नेम ऑफ द स्टोरी लिहायची आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या स्टोरीमधील जो कोणी हिरो असेल किंवा हिरोईन असेल तर त्यांची नावं आपल्याला लिहायची आहेत। मग त्यासाठी बघा, पहिलं आहे झाशी की राणी। झाशी की राणी नेम ऑफ द स्टोरी आपण लिहू शकतो आणि नेम ऑफ द हिरोईनमध्ये आपण राणी लक्ष्मीबाई हे नाव लिहिणार आहोत। त्याच पद्धतीने पावनखिंड हे पुस्तकाचं नाव, नेम ऑफ द स्टोरी पावनखिंड अँड नेम ऑफ द हिरो बाजीप्रभू। त्यानंतर श्यामची आई, नेम ऑफ द स्टोरी श्यामची आई, नेम ऑफ द हिरो साने गुरुजी। अशा पद्धतीने आपण पुस्तकाचं नाव आणि त्यात जे असणारे हिरो किंवा हिरोईन असतील त्यांची नावं लिहिली। क्वेश्चन नंबर 2, कंप्लीट द फॅक्ट्स अबाउट लायन्स चूजिंग फ्रॉम द अल्टरनेटिव्स। खाली आपल्याला लायन विषयी माहिती दिलेली आहे आणि फिल इन द ब्लँक्स आपल्याला करायचे आहे, कारण त्यासाठी त्यांनी ब्रॅकेटमध्ये वर्ड्स दिलेले आहेत आणि योग्य त्या ठिकाणी आपल्याला योग्य तो शब्द लिहायचा आहे। पहिलं उदाहरण बघा, लायन्स आर कॉल्ड किंग ऑफ द जंगल। इथे आपल्याला 3 ऑप्शन्स दिलेले आहेत, एम्परर लॉर्ड आणि किंग, बट लायन्स आर कॉल्ड किंग ऑफ द जंगल, हे झालं पहिलं। दुसरं उदाहरण, लायन्स बिलॉन्ग टू द डॅश डॅश फॅमिली ऑफ ॲनिमल्स। लायन्स बिलॉन्ग टू कॅट कॅट फॅमिली ऑफ द ॲनिमल्स। त्यानंतर लायन्स आर डॅश डॅश ॲनिमल्स, लायन्स आर कॉर्निवोरस ॲनिमल्स, कॉर्निवोरस ॲनिमल्स। 4, डॅश डॅश लायन्स हॅव अ मेन अराउंड देअर नेक आउट, लायनेस डू नॉट हॅव इट। म्हणजे सिंहाची जी आयाळ असते ती फक्त मेन लायनला असते, म्हणून आपण इथे मेन लिहिणार आहोत आणि ती लायनेसला तशा प्रकारची आयाळ नसते, बरोबर। क्वेश्चन नंबर 5 बघा, अ ग्रुप ऑफ लायन्स इज कॉल्ड, जसं की वेगवेगळे ग्रुपला आपण वेगवेगळे शब्द देतो तर लायन्सच्या ग्रुपला आपण प्राईड म्हणणार आहोत, PRIDE प्राईड। आणि शेवटचं, लायन्स अटॅक ओनली व्हेन दे आर हंग्री, हा ऑप्शन आपण इथे लिहिणार आहोत, हंग्री। तर अशा पद्धतीने 1.2 टॉपिक अँड्रोकस अँड द लायन हा जो लेसन आहे त्याचे आपण चिटचॅट क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत। आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।